आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई कसला विचार करती प्लीज देना परवानगी. आई ठीक है तुम्ही एवढं शांत कसं बसू शकता? काय करू मी काय ग? तू माझ्यावर कशाला चिडतेस? तुम्हीच केलंय सगळं, तुमच्यामुळे झालं हे सगळं. तू तर मला उगाच ब्लेम करू नकोस. मी जे केलं ना ते योग्यच केलंय. ही निष्ठुर राहत हो तुम्ही. स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढलं आणि वर तोंड करून म्हणताय केलं ते योग्य केलं. तुम्हाला आपल्या मुलाची काळजी नाहीये का? ऑफकोर्स आहे मला त्याची काळजी. मग एखादा फोन करून तू कसा आहेस, कुठं आहेस, काही खाल्लं प्यायलंस का असं विचारावं नाही वाटलं? अगं तू काय लहान आहे का त्याची फोन करून चौकशी करायला? आणि तू कशाला उगाच स्वतःचं प्रेशर वाढवून घेतेस? मला माझ्या विक्रांतची काळजी आहे म्हणून होते माझी चिडचिड. बघ घेईल तर स्वतःची काळजी. हा घेईल स्वतःची काळजी. घेईल काळजी असं म्हणून नाही होत. आई बापाचं काही कर्तव्य नाहीये का? तेच करतोय मी. मी माझी कर्तव्य पार पाडतोय. काय हे असं आपल्याच मुलाला आपल्या घराबाहेर काढून कर्तव्य पार पाडताय तुम्ही? हे सगळं त्या गिरीशामुळे होत आहे. तिच्यामुळे आपल्या मुलाला घर सोडावं लागलं. हे एवढं सगळं करायची काही गरज होती का? अगं मग तुझी काय इच्छा आहे? विक्रांतने गिरिजा बरोबरचं लग्न मोडायला हवंय का तुला? सांग ना. तुमच्याशी बोलून ना काही उपयोगच नाहीये. तुझ्या मनात काय ना हे मला चांगलं माहितीये मीना. आज तुझ्यामुळेच विक्रांत आपल्याला सोडून घराबाहेर पडलाय. आय होप विक्रांत तू मला समजून घेशील. काय होत हे सगळं गिरीजा? काय झालं? माझं काही चुकलं का? नाही रे विक्रांत. मग हे सगळं आपल्या बाबतीत असं का घडत? तू असा का विचार करतोय? कित्येक वर्ष मी या क्षणाची वाट बघत होतो गिरीजा. असं वाटलं आता सगळं छान होईल, आपल्या सुखी संसाराची सुरुवात होईल. पण हे सगळं सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही.
या परिस्थितीत सुद्धा तू आहेस ना माझ्या बरोबर. विक्रांत, हा काय प्रश्न आहे का? आपल्याला ही लढाई लढायची आणि जिंकायची. सोडून तर नाही जाणार ना मला? असा विचार का करतोय? भीती वाटते गिरीजा. तू सोडून गेलीस तर हा असा वेड्यासारखा विचार नाही करायचा. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. विक्रांत, तुला असं वाटत मी तुला सोडून जाईन? विक्रांत, तू फोन का नाही उचलतेस माझा? हे का फोन करतायत मला आता? हॅलो. हॅलो मीनाताई, अहो तुम्ही माका फोन करू घ्या होताच ना. कशाला? कशाला म्हणजे कामाचा काय झालं तर तुम्ही माका कळवतालास ना. कसलं डुबलाच काम? हे सगळं माझ्याच अंगाशी आलंय. म्हणजे? अहो म्हणजे आम्ही तिकडे मला काय जाते विचारायला? हे सगळं मला सहन करावं लागतंय. बापरे, म्हणजे असं काय घडत असं मला वाटलंच नाही होतं. हो अहो, मला तरी काय कल्पना होती. बरं, मग आता तुम्ही पुढे काय करूच ठरवलं? मला नाही माहित. असं वलन कसं चाललं आत्मीलाताई? मी काहीतरी विचार करू घो ना. काय विचार करू? हे लग्न मोडायच्या नादात माझ्या मुलाला घर सोडावं लागतंय. त्या बघात तुमच्या मुलाक परत घराकडे कसं आणता येईल ह्याचो तुम्ही विचार करा ना चिरला का ना. नाही असंच करणार आहे मी आता. पण आता तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त ऑर्डर सोडा. हो काम झालंच म्हणून समजा. हो ना, आता असं करा, जोवर विक्रांत घरी येत नाही ना तोवर मला फोन करू नका. नेमका चिडाक काय झाला? हॅलो. हा अरे, यासाठी तुला फोन केला होता. काय पार्टी? अरे नाही रे बाबा, मी पार्टीसाठी फोन केलेला नाही आहे. मी कुठलीही पार्टी देत नाही आहे. ऐक ना माझं, मी यासाठी फोन केला होता की ॲक्च्युली मी जॉब शोधतो. नाही नाही, मी दुसऱ्या कोणासाठी शोधत नाही आहे, मी स्वतःसाठी शोधतो. अरे मस्करी नाही करत आहे, मी खरंच बोलतो. हे बघ, मी सगळं तुला नंतर सांगतो, सगळं एक्सप्लेन करेन मी तुला. फक्त कुठे जॉब असेल तर मला प्लीज कळवशील. ओके. हां नाही नाही, काळजी करण्यासारखं काय कारण मी कळवतो. येस बाय, थँक्यू.
हॅलो. हा ऍक्च्युली ना मी जॉब शोधतोय. हो नाही मी माझ्यासाठी शोधतो. नाही असं काही कारण नाही आहे. मी जॉब हा तर प्लीज काही जॉब असेल तुमच्या कंपनीमध्ये तर मला प्लीज सांगा ना. चालेल चालेल. येस थँक्यू. हॅलो हाय 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 हाव आर यू. या आय एम फॅन आय एम फॅन. ऐका ना कुठे जॉब असेल तर मला प्लीज सांगा ना. हा हा माझ्यासाठी शोधतोय काय. नाही 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 असं नाही असं काही कारण नाही आहे. दुसरं कारण आहे त्याचं मी तुम्हाला नंतर सांगेन. पण जॉब असेल तर मला प्लीज सांगा ना. हो मी सी वी पाठवतो आजच पाठवतो मी. चालेल चालेल. येस येस येस. हो 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 मेल करेन मेल करेन. येस थँक्यू. या बाय. हॅलो. हा अगं कशी आहेस. हा ऐक ना मी ना ऍक्च्युली जॉब शोधतोय. हा नाही मी माझ्यासाठी शोधतोय. हो नाही ग काही नाही असं ऍक्च्युली वेगळं कारण आहे त्याचं. तो प्लीज तुझ्या कंपनीमध्ये जर काही जॉब असेल तर प्लीज मला कळव ना. चालेल. हो हो उद्या फोन केला तरी चालेल. चालेल मी फोनची वाट बघतोय. येस येस थँक्यू थँक्यू. चला वाढायला घ्या. आता कुणाची वाट बघताय. आई अगं असं काय करते जीजू. विक्रांत विक्रांतला तरी येऊ दे. अरे हे बघ आलेच जीजू. विक्रांत विक्रांत ये ना. बस आम्ही तुझीच वाट बघत होतो. ये बस. नाही मला भूक नाहीये. तुम्ही जेवून घ्या. भूक कशी नाहीये मला माहितीये. तू जेवला नाहीयेस. गिरिजा खरंच नकोय मला. विक्रांत नको तो राग अन्नावर का काढतोयस. जेवून घे. गिरिजा प्लीज समजून घे. आता काय इथे असेपर्यंत उपाशीच राहणार आहे. मी फक्त तुझ्या राहण्याचे पैसे घेणार आहे. जेवणाचे नाही. बस अरे विक्रांत ये ना. ये बस इथे आराम आरामात बस. तू तू झोप इथे. अरे नको. मी तू वर झोप मी झोपेन खाली. अरे ते खाली कशाला. वर झोप ना. अरे काही हरकत नाही मी झोपेन खाली. अरे विक्रांत बी कम्फर्टेबल. तुझंच घर समज तुझीच रूम समज बिंदास तू वर झोपू शकतो. सगळं बरोबर आहे पण ठीक आहे मी झोपेन खाली. मला फक्त उशीर आणि पांघरून दे. अरे
मी तोच गौरव आहे ज्याला तू पायांवर उभं केलास. मी काही केलेलं नाही आहे गौरव, मी फक्त तुझ्या सोबत होतो. मग आता मी तुझ्या सोबत आहे. सो डोंट वरी. थँक यू. थँक यू काय? तुला माहितीये तू जर माझ्या आयुष्यात नसतास ना तर मला नाही वाटत मी एवढं मोठं स्वप्न पाहू शकलो असतो. काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल, अगदी सगळं. तू झोपित आहे, मी पाणी घेऊन आलो. सॉरी सॉरी, चादर घेतो. काही लागलं तर मला सांगा, मी इथेच अभ्यास करू. सांगेन. गुड नाईट. गुड नाईट. नाही नाही, इथे नको. लाईट लावला तर विक्रांतला त्रास होईल. अरे ताई, तू बाहेर का करते? झोपली नाही अजून. आज प्रश्न मी तुला विचारणार होते, बाहेर का बसलाय? अगं विक्रांत झोपला ना माझ्या खोलीत, तो त्याला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी बाहेर आलो. तो का डिस्टर्ब? आता लाईट चालू करून जर अभ्यासाला बसलो तर झोपणार कसं तो? तू एक काम कर, माझ्या खोलीत चल. आणि तुझ्या झोपेचं खोबरं होईल त्याचं काय? होऊ दे, पण तू बाहेर नको बसू, वातावरण थंड आहे. अरे अगं नाही, असू दे ना, उलट इथे अशा वातावरणामध्ये माझा जास्त चांगला अभ्यास होतो. नाही ते काही नाही, तू चल ना माझ्या खोलीत, अरे मला काही प्रॉब्लेम नाहीये. अगं खरंच नको ताई, तसंही काही मी फार वेळ बसणार नाही. नक्की? हो य नक्की. ठीक आहे. अरे ताई एक विचारायचं होत. विचार ना. नाही म्हणजे तू विक्रांतला इथे घेऊन आलीयस, पण त्याने विक्रांतचा फायदा होईल? माहित नाही, पण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही. ते कळतंय ग, पण त्याची गैरसोय होईल त्याचं काय? त्याची का गैरसोय होईल? त्याचं काय करतेस? त्याचं घर बघ केवढं मोठं आहे, आपलं घर बघ. विक्रांत समजूतदार, तो करेल ऍडजस्ट. आणि पण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत. नक्की. आणि
चाळीस दिवसांचा प्रश्न आहे. माझी खात्री आहे विक्रांत आईचं मन नक्की जिंक. मी तर म्हणतो तू म्हणतेस तसं लवकरात लवकर होईल, पण त्याचं प्रेशर तू घेऊ नकोस. तू अभ्यास कर हो, पण जास्त वेळ जागूही नकोस. हो, गुड नाईट. गुड नाईट.